धर्मवीर संभाजी तलावाला कोणी वाली उरलेला नाहीये, परिसराची सर्वत्र दुर्दशा दिसून येते। धर्मवीर संभाजी तलावावर पसरलेली ही जलपर्णी, ही नुसती जलपर्णी नाहीये तर हे आहे सोलापूरचं दुर्दैव। ही आहे आमच्या पालिका प्रशासनाची उदासीनता। विकासाच्या गप्पा ठोकणाऱ्या आमच्या पुढारी मंडळींनाही काही देणं घेणं नाही। धर्मवीर संभाजी तलावाची दुर्दशा याची साक्ष देणारा हा फलक। बाकी या तलावाच्या ठिकाणी काय चाललंय ते पहा। बिंधास्तपणे इथं धुणी धुतली जाताय। तलावाच्या संरक्षक कठड्यावर हे कपडे वाळत टाकण्यात आले। एकीकडे पाण्याची स्वच्छता करण्याचे प्रयत्न चालू आहेत, विशेष मोहीम त्यासाठी उघडण्यात आली आहे। प्रत्यक्षात इथे काय घडतंय? खुलेआमपणे पाण्याचं प्रदूषण। पण पाहणारे इथं कोण आहे? लोकांना कोण आवर घालणार आहे? कोणीच नाही। पालिकेनं संभाजी तलाव वाऱ्यावर सोडलाय। आमच्याकडे मोठी गंमत आहे, तलावाची सुधारणा करणार, कोट्यवधींची तरतूद, बोटिंग देखील चालू करणार। असं कुठं ठरलं की मग काही मंडळी हा विषय डोक्यावर घेऊन नाचायलाच लागतात। पण पुढं काय होतं? पहा हा जलपर्णीचा पसारा, जवळपास तलावच व्यापलाय। अजूनही आम्ही जलपर्णीच काढणार असू तर मग या तलावाचं सौंदर्य आमच्या कुठल्या पिढीनं पाहायचं? खर तर इथं विकास हा शब्दच कोणाला उच्चारण्याचा अधिकार नाहीये। शहराच्या मध्यवर्ती भागातील मोठ्या तलावाची अवकळा आम्ही रोज आमच्या डोळ्यांनी पाहतो आणि पुढे निघून जातो। इतकी उदासीनता असणारं जगाच्या पाठीवरचं हे एकमेव शहर असावं। सामाजिक संघटना देखील नुसत्या नावापुरत्याच, निवेदन देणं इतकाच काय तो या संघटनांचा आवाका? मग कोणाला पडले संभाजी तलावाच्या सुधारणेचं? भरीस भर म्हणून या तलावाच्या लगत अतिक्रमण वाढली आहेत, विक्रेत्यांनी अनधिकृतरित्या इथं ठिय्या मारलाय, आमच्या अतिक्रमण विरोधी पथकाचं कारवाईचं ढोंग सुरू असत, त्यांना धर्मवीर संभाजी तलावाचा परिसर बहुधा दिसत नसावा। सर्वच बाजून हा तलाव धोक्यात आलाय, कोणालाच याचं गांभीर्य नाही, ही शोकांतिका ठरते।